करतोय सांगतात कॉन्ट्रॅक्टरला बोलवतात, कॉन्ट्रॅक्टर समजा पैसे देत नाही, हे सांगतात पैसे बरोबर आहे, तुम्ही हे का करत नाही, होत काहीच नाही. सर आमची हाडजोड विनंती आहे तुम्हाला, तुमच्यावर आमचा विश्वास आहे, तुमच्याकडून काहीतरी मार्ग निघाला पाहिजे. एकोणनव्वद सालामध्ये आलेल्या पुराच्यामुळे एक वेगळीच परिस्थिती त्या कालावधीमध्ये निर्माण झाली होती. आता त्याने जी काही व्यवस्था केली ही, कारण रॉयला जाणारा सगळा मार्ग इथून असल्यामुळे त्याने इथे फ्लायओव्हर घेतला, ती वस्तुस्थिती बरोबर ती आहे. फक्त एकच तांत्रिकदृष्ट्या आहे की ज्या ठिकाणी पूल वरसगाव हद्दीमध्ये गेल्याच्या नंतर संपेल तिथेसुद्धा पिलर असावे, जेणेकरून पाण्याचा निचरा इकडे तिकडे व्यवस्थित होऊ शकेल. न झाल्यास भरावाच्यामुळे पाणी पूर्व बाजूला तोंडण्याची शक्यता आहे. मी आता त्यांना सूचना दिलीत की जशी ग्रामस्थांनी मागणी केली त्या पद्धतीने व्हावं. आता काम सुरू असेपर्यंत रॉयाहून येणाऱ्या गाड्यांना असं वळसा घालून जे काही फिरावं लागतं त्याच्याऐवजी आमदार आदितीने सूचित केल्याप्रमाणे किंवा ग्रामस्थांनी सरपंचांनी मागणी केल्याप्रमाणे इथे आता मधला रस्ता थोडासा पाऊस कमी झाला तर मधला रस्ता तो करतील आणि इथून वाहतूक त्या ठिकाणी सुरू येतील. अपेक्षा असे की दीर्घकाळ या रस्त्याचं काम रेंगाळलं होतं, वस्तुस्थिती काय नाकार देत नाही. आज आपण पाहिलं तर खारपाड्यापासून मी पाणी दौरा सुरू केला, इथून इंदापूर माणगाव आणि मग थेट लोणेरापर्यंत दौरा आहे. त्याच्यामध्ये हा रस्ता 31 डिसेंबर या 2024 पूर्ण करणं प्रस्तावित आहे. अशा वेळेला नागरिकांचं सहकार्य मिळालेलं आहेच, संयमसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती दाखवला, परंतु ठेकेदार आणि विशेष करून नॅशनल हायवेकडून जेवढ्या गतीने काम व्हायला पाहतं तेवढ्या गतीने झालं नाही. पण पहिल्या टप्प्यातल्या ठेकेदारांच्यावरती आणि अधिकाऱ्यांच्यावरती अदखलपात्र गुन्हे दाखल करण्याचे लेखी पत्र मी दिलं आहे, कदाचित आज किंवा उद्या तशापेक्षा गुन्हे त्यांच्यावरती दाखल होतील. इथल्या कामाच्या वतीमध्ये मगाशी नागोठण्याला बैठक झाली, आता इथे आहे, पुढे आता इंदापूरला थांबणार आहे, माणगावला, लोणेरला, या टप्प्यामध्ये सुद्धा सुधारणा कशी होईल या दृष्टिकोनातून मी पूर्णपणाचं लक्ष केंद्रित करणार आहे. त्याचबरोबर ती हां बोला बैठकीमध्ये नितीन गडकरी साहेबांची भेट घेणार आहात, नेमके कोणते मुद्दे ठेवणार आहात? नाही, याच्यामध्ये जे काही निधी मंजूर झाला आहे तो जुनं काम पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून झाला आहे, परंतु प्रत्यक्षात साईटवरती पाहणी केल्याच्यानंतर काही गोष्टीची अधिक आवश्यकता भासणार आहे. अशा वेळेला तो निधी जो अतिरिक्त लागेल त्या निधीची मागणी गडकरी साहेबांच्याकडे करणं अत्यंत आवश्यक ठरू शकेल. आणि आजच्या दौऱ्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्या सूचना स्थानिक सरपंच किंवा लोकप्रतिनिधी केल्यात त्याचा अंतर्भाव करून पुन्हा जर काही त्याच्यासाठी निधी लागला तर ते गडकरी साहेबांकडनं 100% मला मिळवण्यामध्ये यश येईल. आणि जर कांदेपाड्याच्या लोकांच्या जमिनी तुम्ही रस्त्यासाठी घेता आणि कांदेपाड्याच्या लोकांचे रस्ते बंद करता, ही पद्धत आहे का असा माझा प्रश्न आहे. आणि हे प्रश्न आमचे सुटतील की नाही या संदर्भात तुम्ही वारंवार प्रांत ऑफिसला आलोय, तहसीलला आलोय, जिल्हाधिकाऱ्यांकडे पण आलोय आम्ही, फक्त तोंडा हे महाराष्ट्र काही येऊन बघून जातात आणि परत त्या बघतच नाहीत. करतोय सांगतात कॉन्ट्रॅक्टरला बोलवतात, कॉन्ट्रॅक्टर समजा पैसे देत नाही, हे सांगतात पैसे बरोबर आहे, तुम्ही हे का करत नाही, होत काहीच नाही. सर आमची हाडजोड विनंती आहे तुम्हाला, तुमच्यावर आमचा विश्वास आहे, तुमच्याकडून काहीतरी मार्ग निघाला पाहिजे.